एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. प्लीज उद्या तो एक मुलगा जो येणार आहे ना त्याला एकदा बघून घे प्लीज. मग मी तुला कधीही नाही सांगणार. बस विक्रमानी त्याचा हट्ट सोडला नाही. कसा सोडेल विक्रम हट्ट आपला? पोरीचं भलं बघितले. ओके ओके एक मिनिट. मी उद्या त्या मुलाला भेटायला एका अटीवर तयार आहे. कुठले? यापुढे तुम्ही तुमची ती भयंकर स्वप्न मला सांगणं बंद करा प्लीज. अग तू एकदा मुलगा पसंत कर बेटा. माझी मरणाची सगळी स्वप्न बंद झाली म्हणून समज. बस ऐकणार नाही. हे बघ घनानी शांतपणे विचार कर. काय घरातले सगळे प्रेशराईज करतात म्हणून फक्त हो म्हणू नकोस. तुला माहिती आहे उलकात्या, तुझ्याशी असं बोललं ना की इतकं बरं वाटतं. नाही तर घरातले बाकी सगळे सतत लग्नाला हो म्हण, लग्नाला हो म्हण, लग्नाला हो म्हण, लग्नाला हो म्हण असं पालूपद आळवत असतात ग. पण तुझ्याशी असं बोललं ना की असा मॉरल सपोर्ट मिळतो माहिती आहे. राधा नाही आली आहे ना आज? नाही ना सर, तिनं आज रजा टाकली. मला माहिती आहे तिनं रजा का टाकली ते. का सर? कडास ती एका मुलाला पाहायला जाते आहे. पण आज टाकली म्हणजे हे लग्न ठरणार. नाकात रिंग घालणारी मुलगी नाही चालणार आमच्या घरी. आणि मला सुद्धा ना असा इतका धसमुसळा मुलगा नाहीच, म्हणजे सहनच नाही होत मला. मग नापसंत? कोर्स. एक मिनिट एक मिनिट. एक गोची आहे. काय म्हणजे आपल्याला थोडा वेळ इकडेच बसून टाइमपास करावा लागणार. का? ओ ओ राईट राईट. सारखं सारखं इकडे बघू नका असा मुलीचा SMS आलेला आहे. चौसष्टावी मुलगी असतो मी नापसंत केलेली. एकाहत्तर? काय सांगताय? काय हो ना 71 मुलं नाकारली आमच्या मुलीने. आमच्या मुलाचं रेकॉर्ड कोणी तोडेल असं वाटलं नव्हतं कधी आम्हाला. माझ्या वडिलांना रोज मरणाची स्वप्न पडतात. काय सांगतेस? माझ्या आजीला रोज यमदूत दिसतात. यमदूत? इतका वेळ लागतोय ना म्हणजे नक्की नक्की मुद्दाम वेळ काढत बसलेली आहे दोघं जण. मी तुम्हाला सांगतो बोलत सुद्धा नसते. नाही म्हणजे आमचा घन आहे असं वागू शकतो. पहिल्यापासून रूढ आहे तो. आमची राधा जन्मतः उद्धट आहे. आता सगळं ठरलंच आहे ना यांचं, मग कशाला वेळ काढताय तेवढा? या म्हणा इकडे उगीच जीवाला खोटी आशा. पप्पा. आई बाबा. आमचा निर्णय झाला. मी रिक्षा घेऊन येतो. एक मिनिट. आमचा निर्णय काय झालाय ते ऐकून मग जाता का? आम्हाला कल्पना आहे. हे लग्न तुम्हाला मंजूर आहे? काय गवाई करत. तुला माहितीये का तू लग्न करायला तयार नव्हतास ना तेव्हा तुझ्या आईच्या मनात काय काय आलं होतं. तरी मी म्हणलं होतं की नाही वहिनी आपल्या घनात असं नाहीये. अग वल्लरी घना ये रे बाळा ये. घना माझ्या बाळा माझा गुणाचा राजा तो माझ्या शोनूला. झालं तुझ्या मनासारखं. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.